Hello student, see, in today's lecture we will discuss about the derivative. तर डेरिवेटिवचे फॉर्म्युले आपण काल पाहिले. डेरिवेटिव म्हणजे काय हे पण मी तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये सांगितलं. डेरिवेटिव इज नथिंग बट इट इज रेट ऑफ चेंज. जसं आपण फिजिक्समध्ये पाहतो व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे. पहा, फिजिक्समध्ये व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन आहे व्हेलॉसिटीची? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम. पहा, मीन्स दॅट जर आपल्यासमोर असा सिम्बॉल दिसला डी एस बाय डी टी म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ एस मीन्स डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट इट इज व्हेलॉसिटी. इट इज अ डेरिवेटिव ऑफ एस विथ रिस्पेक्ट टू टी. व्हेलॉसिटी, रेट ऑफ चेंज म्हणजे डेरिवेटिव. अगदी असंच डी व्ही बाय डी टी फिजिक्समधलंच तुम्ही पहा. डी व्ही बाय डी टी रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम इज नथिंग बट इट इज ॲक्सलरेशन. यू नो दॅट इन फिजिक्स. हे फिजिकल ॲप्लिकेशन आहे किंवा हे फिजिक्समध्ये डेरिवेटिवचं मिनिंग आपल्याला समजतं. आणि मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा आपल्याला मिनिंग माहिती असेल. एखादी कोणतीही कर्व असू द्या, समजा ही समजा तुमच्या समोर कर्व आहे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स, आणि या कर्वला इथे तुम्ही टँजेंट ड्रॉ केली टी पॉइंट पीला, तर त्या टँजेंट टीचा स्लोप, स्लोप मीन्स डी वाय बाय डी एक्स, म्हणजे हे वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स फंक्शन असेल तर इट इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजेंट टी. हे इथं मॅथमॅटिकल मिनिंग होतं. रेट ऑफ चेंज ऑफ दॅट कर्व विथ रिस्पेक्ट टू एक्स, दॅट मीन्स स्लोप ऑफ दॅट टँजेंट टू दॅट कर्व. तर हे दोन मिनिंग आहेत. हा मॅथमॅटिकल मिनिंग आहे डेरिवेटिवचा, हा फिजिकल मिनिंग आहे डेरिवेटिवचा फिजिक्समधला. आणि आपली फंडामेंटल डेफिनेशन सांगते रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टाईम विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो सी दॅट, पहा, इट्स ओके. मग आता यामध्ये जर तुम्हाला हे दोन्ही मिनिंग डेरिवेटिवचे समजले असतील आणि डेरिवेटिव म्हणजे काय हे पण समजलं असेल, तर आपण कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेले 18 फॉर्म्युले पाहिले. आपण कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आणि ते 18 फॉर्म्युले काय सांगत होते तुम्ही जर पाहिलं असेल बेसिकली, तर डेरिवेटिवचे फॉर्म्युले आहेत स्टँडर्ड फंक्शनच्यासाठी. मग स्टँडर्ड फंक्शन्स आपले कॉन्स्टंटपासून पुढे, तर त्यातलाच समजा एक अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला काल घेतला बघा आपण डेरिवेटिवमधला. डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एन किंवा एक्स रेस टू एनचा डॅश असंही तुम्ही म्हणू शकता. डेरिवेटिव रिप्रेझेंट करण्याची मेथड आहे एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन येतं. नंबर एक हा काल फॉर्म्युला घेतलेला आहे. नंबर दोन डी बाय डी एक्स ऑफ के, के मीन्स कॉन्स्टंट, देन आन्सर इज झिरो. हे माहिती आहे तुम्हाला. मग आता एक रूल सांगतो तुम्हाला. रूल काय आहे पहा, इफ ॲडिशन रूल म्हणूयात आपण त्याच्यासाठी, आणि त्यावरती आज प्रॉब्लेम घेऊयात. ॲडिशन रूल आहे.
ॲडिशन रूल काय सांगतो पहा, इफ वाय इक्वल टू यू प्लस व्ही देन यू अँड व्ही आर बोथ डिफरन्सिएबल फंक्शन्स देन डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे डेरिवेटिव्ह ऑफ u plus v, but derivative is possible, you separate derivative du by dx plus dv by dx. आणि हे जर पॉसिबल ॲडिशनला असेल तर हे सबट्रॅक्शनला सुद्धा पॉसिबल असतं. ॲडिशन प्लस मायनस रूल म्हटलं तरी काय, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन, ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन रूल पहा. पहिल्यांदा दोन फॉर्म्युले दिले, ते काल दिलेच होते महत्त्वाचे, आणि त्यानंतर आत्ता मी तुम्हाला ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन रूल एक्सप्लेन केला आहे. आता यावरती काही सिंपल प्रॉब्लेम आपण घेऊयात, सिंपल एकदम, जस्ट तुम्हाला ते समजतील असे. पहा, आपल्याला इलेवंथमध्ये जस्ट या कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस करायच्या आहेत, त्याची बेसिक माहिती फक्त घ्यायची आहे. डिटेल अभ्यास आता ट्वेल्थमध्येच आपण करूयात. सो पहा, एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड डी वाय बाय डी एक्स इफ वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू. आता बघा मी याचं डेरिवेटिव्ह कसं फाइंड आउट करतो. सी हियर सोल्यूशन, गिव्हन वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू. दोन्ही साईड आता आपण डिफरन्शिएट करणार, सो दॅट डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू. याला डॅश फॉर्ममध्ये लिहिलं तरी चालेल, वाय डॅश इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू डॅश. मग डॅश सेपरेट करा, आत्ता सांगितलं एक्स क्यूब डॅश प्लस एक्स स्क्वेअर डॅश प्लस टू डॅश. डॅश मीन्स डेरिवेटिव्ह. मग आता इथे रूल तुम्ही यूज करू शकता, यन इन टू एक्स रेस टू यन मायनस रूल वन. सो वाय डॅश इक्वल टू थ्री इन टू एक्स स्क्वेअर प्लस टू इन टू वन एक्स रेस टू वन प्लस झिरो डेरिवेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट. आणि मग लास्टला आन्सर आलं वाय डॅश इक्वल टू थ्री एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स. हेच आन्सर पहा. बघा, ॲडिशन रूल ॲप्लाय केला, डॅश म्हणजे डेरिवेटिव्ह हे विसरू नका. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स, एक्स हा व्हेरिएबल आहे. वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस टू दिले, त्यानंतर डेरिवेटिव्ह घेतलं दोन्ही साईडचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यानंतर त्याला कन्वर्ट डॅशमध्ये केलं, डॅश सेपरेट केला आणि एक्सचे पॉवरमध्ये आहे ते म्हणून त्याचा फॉर्म्युला यूज केला. एक्स रेस टू यनचं डेरिवेटिव्ह म्हणजे यन इन टू एक्स रेस टू यन मायनस वन, आणि लास्टला कॉन्स्टंटचं डेरिवेटिव्ह झिरो. अजून एक रूल तुम्हाला सांगतो, छोटंसं टेक्निक आहे ते, म्हणजे पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. मल्टिपलसाठीचा रूल आहे पहा. रूल फॉर मल्टिपल म्हणूयात आपण. मल्टिपल, स्केलर मल्टिपल किंवा कॉन्स्टंट. पहा,
डी बाय डी एक्स ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स विच विल बी इक्वल टू के इंटू डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजेच काय, के इंटू एफ ऑफ एक्स डॅश असेल तर के इंटू एफ ऑफ एक्सचा डॅश. म्हणजे डेरिवेटिवच्या आतमध्ये जर कॉन्स्टंट के मल्टिपल फॉर्ममध्ये येत असेल तर तो डेरिवेटिवच्या बाहेर घेता येतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. कॉन्स्टंट सेपरेट आला तर डेरिवेटिव झिरो, पण कॉन्स्टंट मल्टिपलला आला तर डेरिवेटिव झिरो नाही, हे लक्षात घ्या. तो आहे असा मल्टिपलला बाहेर येतो. फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल 3 इंटू एक्स स्क्वेअरचा डॅश असेल तर आन्सर काय येणार आहे, 3 इंटू एक्स स्क्वेअरचा डॅश घ्या. 3 आहे असा बाजूला डॅशच्या बाहेर आला, मल्टिपल आहे, कॉन्स्टंट आहे. मग याचा डॅश म्हणजे आता इथे फॉर्म्युला 3 इंटू एक्स स्क्वेअरचा डॅश म्हणजे एक्स स्क्वेअरचं डेरिवेटिव्ह एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज करा. एन इंटू म्हणजे बघा 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस 1 म्हणजेच काय येणार आहे, 2 इंटू 3 झाले 6, एक्स रेस टू 1 म्हणजे 6x. हे एक एक्झाम्पल झालं. दुसरं एक्झाम्पल घ्या, समजा 5x चा डॅश असेल, काय येणार आहे पहा, 5 बाजूला येणार, 5 इंटू एक्सचा डॅश. पण एक्सचा डॅश काय येणार आहे, 5 इंटू एक्सचा पॉवर नाही म्हणजे 1, मग 1 इंटू एक्स रेस टू 1 मायनस 1 येणार. एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1चा फॉर्म्युला यूज केला, सो इट विल बी 5 इंटू एक्स रेस टू 0, बट एक्स रेस टू 0 इज 1, कारण कोणाचीही पॉवर 0 असेल तर आन्सर 1 येतं, म्हणजे एक्सचं डेरिवेटिव 1 येतं, हे लक्षात ठेवा. आणि कॉन्स्टंट बाजूला आला. याच पद्धतीने समजा तिसरं एक्झाम्पल मी घेतो, मायनस साईन एक्सचं डॅश म्हणजे मायनस साईन एक्सचं डेरिवेटिव्ह विचारलं आहे, तर काय होणार आहे, मायनस साईन म्हणजे मायनस 1 हा मल्टिपल आहे, मग तो बाजूला येणार, मायनस 1 इंटू साईन एक्सचा डॅश. पण साईन एक्सचा डॅश म्हणजे साईनचं डेरिवेटिव्ह म्हणजे कॉस, सो मायनस 1 इंटू कॉस एक्स अँड इट मीन्स मायनस कॉस एक्स, हे लक्षात घ्या. सो इट इज अ वन प्रॉपर्टी ऑफ मल्टिपल. पहा, ठीक आहे. आता अजून एक एक्झाम्पल आपण घेऊयात, म्हणजे आज आपण ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल, डेरिवेटिव्ह सेपरेट कसं करता येतं ते पाहिलं, आणि आता त्याच्यानंतरनं अजून एक एक्झाम्पल ह्या दोन रूलवरती. टेक्स्टबुकमधले बेसिक एक्झाम्पल्स फक्त आपण घेणार आहे, डिटेल्समध्ये नाही, कारण वेळ तितकासा नाही आपल्याकडे. पहा आता, आता यानंतर फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू 3x रेस टू 7 मायनस 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 2. y दिलेला आहे आणि डेरिवेटिव्ह विचारलेला आहे. मग पहा सोल्यूशन, गिव्हन y इक्वल टू 3x रेस टू 7 मायनस 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 2. आता डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, मग डॅश y डॅश इक्वल टू 3x रेस टू 7 मायनस 2x स्क्वेअर
प्लस 5x प्लस 2 डॅश. आता डॅश सेपरेटरना सेपरेट प्रत्येक टर्मला सेपरेट डॅश करायचा, कॉन्स्टंट येतो बाहेर, मल्टिपलचा कॉन्स्टंट येतो आउटसाइडला लिहायचा. म्हणजे 3 × x^7 डॅश मायनस 2 × x² डॅश प्लस 5 × x डॅश प्लस 2 डॅश. आता इथे 2 हा सेपरेट आहे, व्हेरिएबल नाहीच आहे त्याला मल्टिपल, म्हणून त्याचा डॅश डायरेक्ट घ्यायचा. मग इथे पहा 3 × x^7 डॅश म्हणजे डेरिवेटिव काय येणार आहे, 7 × x^6 येणार आहे. n × x^n-1 मायनस 2 × x² डॅश काय येणार आहे, 2x प्लस 5 × x डॅश म्हणजे डेरिवेटिव ऑफ x काय येणार आहे, 1 प्लस कॉन्स्टंटचं डेरिवेटिव 0 पाहिलेलं आहे आपण. अँड देअर फोर 3 × 7 = 21 × x^6 मायनस 4x प्लस 5 इज द लास्ट आन्सर. पहा इज द लास्ट आन्सर. ओके स्टुडंट,